नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर पहा हा जो फोटो लावलेला आहे थंबनेलला, तर हे तर खूप सर्वांना फेमस आहेत, म्हणजे सर्वांना माहिती आहेत यूट्यूबवरती खूप फेमस आहेत, कारण त्यांची आय डी 1 मिलियनच्या पुढे गेलेली आहे। त्यामुळं हे लोक कसे आहेत ना, बरेचसे स्वतःला सेलिब्रिटीज समजतात आणि ते यूट्यूबवरती खूप फेमस असतात। तर आता यांचं असं झालेलं आहे की यांनी बऱ्याच वेगवेगळ्या मार्गानं पैसा कमवलेला आहे, जशी की लोकांकडं भीक मागून, बायकोच्या डिलिव्हरीसाठी भीक मागितली, त्यानंतर आता घराचं बांधकाम चालू केलं आहे आणि आता वेगवेगळ्या पद्धतीने भीक मागण्याचं त्यांचं काम चालू असतं। आता हे ऑनलाईन भिकारी आहेत हे सर्वांना माहीतच आहे। अरे तुम्ही प्रगती करताय, करा ना, अजून पुढे जा, आमचा छान सपोर्ट राहील। तुम्ही सुरुवातीला खूप छान असे कॉमेडी करायचे, कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ बनवायचे, त्यानंतर डेली ब्लॉग बनवायचे आणि खूप भारी वाटायचे सर्वांना पाहायला। पण आता हल्ली अलीकडे असं झालं की तुम्हाला पैसा हा अमाप असा झाला आहे तुमच्याकडं, त्यामुळे तुम्ही लोक ना डेली ब्लॉग दाखवत ना तुम्ही काही कॉमेडी करत, तुम्ही फक्त आता फक्त तमाशे दाखवत आहेत। किंवा तुम्ही सहानुभूती अजून कशी मिळवता येईल, अजून कसा कसा पैसा आपल्याकडे येईल, याचं तुमचं हे टार्गेट असतं आणि त्या पद्धतीने तुम्ही डेली ब्लॉग बनवत असतात, बाकी तुमचं काहीही वेगळं नसतं। आणि ते तुमचे कॉमेडी व्हिडिओ तर बंदच झाले, कारण का आता पैसा झाला आहे ना जास्त, आता काय गरज आहे। पण ज्या गोष्टीमुळं, ज्या कारणामुळं, ज्या कंटेंटमुळं लोकांनी तुम्हाला सपोर्ट केलेला आहे किंवा तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलेलं आहे, आपण कुठेतरी त्यांच्याशी तरी आपण जागरूक राहावं किंवा आपण त्या व्यक्तीशी तरी प्रामाणिक राहावं, त्या पब्लिकशी प्रामाणिक राहावं असं माझं वैयक्तिक मत आहे। तर आजचा असा विषय आहे खास की पहा, तर आता हा जो दादा आहे मोहल दादा, आता यानं जवळजवळ याचं पहिलं तुम्ही घर पाहिलं असेल, याची सुरुवातीपासून कंडिशन सर्वांना माहीतच आहे, जो किस पत्राच्या शेडमध्ये राहायचा, नंतर हळूहळू त्याने खूप छान घर बांधलं, एवढं छान घर बांधलं की त्याला कलरिंग वगैरे केलं, साईडने कंपाऊंड केलं आणि खूप घरामध्ये पण पाहिजे त्या सगळ्या गोष्टी अवेलेबल केल्या। खूप छान असं घर आहे, जे की चांगल्या 50 ते 60-70 हजार, म्हणजे 60-70 हजार महिन्याला पेमेंट असेल असेसुद्धा व्यक्तीचं घर नसेल, असं पॉशमध्ये याचं घर होतं। परंतु तरीसुद्धा या व्यक्तीकडे एवढा पैसा झाला की या व्यक्तीनं ते घर सोडून देखील नवीन 30 गुंठे जागा घेऊन, आता तुम्ही विचार करा 30 गुंठे जागाला किती पैसे लागले असतील, आणि त्याच्यावरती मोठं अलिशान असं घर याने तयार केलेलं आहे। बरंच जवळजवळ अर्ध्यापेक्षा, म्हणजे अर्ध्यापेक्षा 70 ते 80% काम याचं होत आलेलं आहे, पूर्ण होत आलेलं आहे। थोडंफार स्लॅब वगैरे किंवा पत्रे वगैरे काम राहिलेलं आहे। आता ह्या माणसाचं असं म्हणणं आहे की आम्ही बरेचसे गोष्टी आम्ही घरी करतो आहे, आम्ही काम करतो आहे घरीच, कारण आता काम तरी काय करते, दाखवलं 1-2 खोरे तिथं मारताना, म्हणजे थोडीशी वाळू ओढताना दाखवलं आणि बोलतो आहे की आम्ही घरीच काम करतो आहे। तर तसं हे फक्त सहानुभूती मिळवण्यासाठी असतं, काम वगैरे काहीच हे घरं करत नाहीत, कारण ह्यांच्या एक थोड्या एका 10-5 मिनिटाने काम करण्याने काय होणार आहे। आणि परत बोलतो की अरे झालं आमचं घर एकदाचं पूर्ण होत आहे, तुम्ही लोक आम्हाला गरीबाला किती नाव ठेवताय, अरे म्हणजे हा श्रीमंत झाला आहे, पैशावाला माणूस झाला आहे आणि हा लोकांना टोमणे मारतो आहे की गरीबाला किती नाव ठेवचाल म्हणून। आणि दुसरी गोष्ट असं बोलते की आता घराच्या पूर्वी तर एकदा बोलला होता मागे 1-2 महिन्यापूर्वी की मोठा माणूस आहे, श्रीमंत माणूस आहे, पैशावाल्या माणसाला खूप अडचणी असतात, ज्याच्याकडं पैसा आहे त्याला खूप लोक टॉर्चर करत असतात, त्रास देत असतात, तसंच मी खूप काही कमावलं, मी एवढा पैसा कमवला म्हणून लोक माझ्यावर जळतीत वगैरे भरपूर काही टोमणे मारून बोलत होता। आणि मग आता आता कुठं गेला तो पैसा, आणि आता बोलतो आहे की पैसा कमी पडला, पैसा कमी पड, तर ह्याला पैसा वगैरे काही कमी पडलेला नाही आहे, पैसा अजून घ्यायचा असतो। आणि मला एक सांगा की जर ह्याच्याकडं पैसा कमी असता तर या माणसाने 30 गुंठे जागा घेऊन एवढं मोठं अलिशान घर बांधायला काढलं असतं का? नाही ना। तर आता हा खूप श्रीमंत झाला आणि गरीब लोकांना विसरला, ज्या लोकांमुळे इथपर्यंत पोचला त्याच लोकांना बोलतं की आम्हाला कशाला टोमणे मारताय। पण एक लक्षात ठेवा मोहल दादा, आपण कितीही परिस्थिती सुधारलो, कितीही चांगली आपली परिस्थिती झाली, तरी आपण आपले सुरुवातीचे दिवस कधीच विसरायचे नाहीत, हे लक्षात असू द्या। पण तुम्हाला गर्व झाला आहे असो, गर्वाचे घर खाली असतं। आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये, पब्लिकशी आहे त्या तुम्ही ज्या काही सुरुवातीला कंटेंट द्यायचे ते कंटेंट तुम्ही द्यावेत। आणि दुसरी गोष्ट, एवढा पण गर्व करू नये जेणेकरून पब्लिकला तुमचा अजून राग वाढेल, पब्लिकला तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये सहानुभूती किंवा तुमच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम निर्माण होईल, अशा काही गोष्टी तुम्ही बोलाव्यात, करून दाखवाव्यात। परंतु हल्ली तुम्ही अलीकडे तुमचं वेगळंच चालू झालेलं आहे,
आता कुणा कुणाला असं वाटतं बरं ह्याच्याकडे खरंच पैसा नसेल, पण हे फक्त नाटक आहे. डॉलर्स कमवण्यासाठी, सहानुभूती मिळून पैसे कमवण्यासाठी नवीन नाटक आहे. यांच्याकडं पैसा भरपूर आहे. पैसा असल्याशिवाय या लोकांनी घर बांधायला काढलं का? अरे एखादा तेवढेच पैसे दुसरीकडे गुंतवले असते तर कुठेतरी एखादा बिझनेस जोडधंदा कुठेतरी चालू झाला असता, अजून इन्कम चालू झालं असतं, प्लस घराचेही पैसे सेविंगमध्ये राहिले असते, काहीतरी झालं असतं. पण या लोकांना नाही, पैसा कमी कमी कष्टामध्ये आणि कमी वेळेत त्यांना जास्त पैसा मिळाला, त्यामुळे या लोकांना हा पैसा कुठे आणि कसा खर्च करावा याचं तारतम्य नाही आहे. त्यामुळे हे असे वेगवेगळ्या पद्धतीने घरं बांधून बांधून ठेवतात आणि त्यामध्ये आपली गुंतवणूक करून ठेवतात. तर असो, हे काही गरीब वगैरे लोक नाहीत, फक्त भीक मागण्याची ऑनलाईन भिकारी आहेत. ही भीक मागण्याची एक नवीन पद्धत आहे, हे सर्वांनाच माहिती झालेलं आहे. तर खरंच तुम्हाला काय वाटतं, ह्याच्याकडे पैसे कमी पडले असतील का घरासाठी? खरंच ह्याच्या गरीब परिस्थिती आलेली असेल का? किंवा ह्याचे वाईट दिवस आलेले असतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा. आणि माझं काही चुकलं असेल तर तेही सांगा. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.